हॅलो, नमस्कार. मी नीता, नीतास कॉर्नरमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे सनस्क्रीन लोशन चे फायदे, ते कसं वापरावं, केव्हा आणि किती प्रमाणात वापरावं. तर संपूर्ण सनस्क्रीन लोशनबद्दलची जी डिटेल आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर या सनस्क्रीन लोशनचा रिव्ह्यू देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर सर्वात आधी मी सनस्क्रीन लोशनचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी हे लोटसचं हर्बल सनस्क्रीन लोशन आहे, तुम्ही बघू शकता. तर सनस्क्रीन लोशन लावल्यामुळे आपली स्किन बर्न होत नाही, पिगमेंटेशन होत नाही किंवा मग टॅनिंग होत नाही. जेव्हा कधी आपण सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येते आपली स्किन डायरेक्टली, तर तुम्ही बघू शकता. जर आपण उन्हात गेलो तर उन्हातून आपण घरी रिटर्न आल्यानंतर आपली स्किन थोडीशी डल दिसायला लागते किंवा मग ब्लॅक दिसते. आणि बऱ्याचशा बायकांना या ठिकाणी जे वांग असतात तर त्याचाही प्रॉब्लेम असतो. तर कितीही ट्रीटमेंट घेतली किंवा कुठल्याही महागड्या क्रीम लावल्या, काहीही लावलं तरी ते वांग जात नाहीत, तर ते परमानंट होऊन जातात. तर ते सर्व अवॉइड करण्यासाठी किंवा मग ते होऊ नये इन फ्युचर, ते होऊ नये तर त्यासाठी सनस्क्रीन लोशन लावणं खूप गरजेचं आहे. सूर्याची जी किरणं आहेत त्यापासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावायची असते आणि रेग्युलर लावायला पाहिजे सनस्क्रीन. तर या ठिकाणी मी या सनस्क्रीन लोशनबद्दलची सर्व डिटेल तुमच्यासोबत शेअर करते. तर हे लोटसचं हर्बल सेफ सनस्क्रीन लोशन आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आहे हे इंडियन समर फॉर्म्युला, त्यानंतर नॉन क्रिझी आहे. तर हे नॉन क्रिझी सनस्क्रीन लोशन आहे, म्हणजेच जास्त स्टिकी किंवा ऑइली हे नाही. त्यानंतर PA++ आणि SPF 30 हे आहे. तर SPF म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म काय आहे तर तेही मी तुम्हाला सांगते. तर SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. तर या ठिकाणी बऱ्याचशा क्रीमवर तुम्ही बघितलं असेल किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये बघितलं असेल तर 30, 50, 20 असं दिलेलं असतं. तर जेवढा SPF जास्त तर तेवढं प्रोटेक्शन आपल्या स्किनचं जास्त होतं. जर तुम्ही रेग्युलर किंवा रोज उन्हात जास्त प्रमाणात जात असाल किंवा उन्हातली कामं जास्त करत असाल तर तुम्ही SPF बघूनच हे घ्या सनस्क्रीन लोशन. तर तुम्ही SPF 50 घेऊ शकता. तर या ठिकाणी मी SPF 30 हे सनस्क्रीन लोशन घेतलं आहे. त्यानंतर हे ऑल स्किन टाईपसाठी चालतं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि बेस्ट हे सनस्क्रीन लोशन आहे. त्यानंतर याची प्राईस आहे ती आहे 245, 50 ग्रॅम आहे 245 ला. तर हे आहे लोटसचं हर्बल सनस्क्रीन लोशन. तर याचे मी आता तुम्हाला फायदे सांगितले आहे, तर कसं लावायचं तेही मी आता तुम्हाला सांगते. तर सर्वात आधी आपल्याला चेहरा हा आपला फेस वॉशने क्लीन केलेला असावा किंवा जो कुठला तुम्ही साबण वापरत असाल तर त्याने आपला चेहरा हा क्लीन केलेला असावा. तर या ठिकाणी मी फेस वॉशने चेहरा क्लीन केलेला आहे आणि चेहऱ्यावर मी आता सध्या कुठलेही प्रोडक्ट वापरलेले नाहीत, फक्त लिपस्टिक आणि काजळ लावलेला आहे. तर सर्वात आधी मी आता मॉइश्चरायझर लावून घेते. तर कुठलाही सनस्क्रीन लावण्याआधीच मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर या ठिकाणी हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मी लावून घेत आहे. चेहऱ्याला आपल्याला मॉइस्ट करून घ्यायचं आहे आधी मॉइश्चरायझरने. तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता जे तुमच्या स्किनला सूट होत असेल. तर या ठिकाणी मॉइश्चरायझर मी लावून घेतलेलं आहे. यानंतर आता सनस्क्रीन लोशन आपल्याला लावायचं आहे. तर सनस्क्रीन लोशन नेहमी आपल्याला उन्हात जर जायचं असेल तर 20 मिनिटापूर्वी आपल्याला सनस्क्रीन लोशन कशा पद्धतीने लावायचं आहे तर तेही मी तुम्हाला सांगते. याचं पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीची प्लास्टिकची बॉटल आहे. यानंतर आपल्याला सनस्क्रीन लोशन घ्यायचं आहे. साधारणपणे एवढं मी सनस्क्रीन लोशन घेतलं आहे.
तर अशा पद्धतीने मी सनस्क्रीन लोशन लावून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मानेला देखील मी सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे. जास्त मसाज वगैरे करायची नाही किंवा मग जास्त एकदम सॉफ्टली एकदम हलक्या हाताने आपल्याला मॉइश्चरायझर सारखंच हेही लावून घ्यायचं आहे सनस्क्रीन लोशन. तर या ठिकाणी माझं सनस्क्रीन लोशनही लावून झालेलं आहे. आणि सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतरच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे किंवा मग उन्हामध्ये जायचं आहे. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला यूजफुल ठरला असेल. जर ठरला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.